यंदाच्या वर्षी 17 ऑक्टोबर 2020 पासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे। नवरात्रीचे हे 9 दिवस आई दुर्गेच्या पूजेचे आराधनाचे असतात। बरेच भाविक या 9 दिवसात आपल्या घरात घटस्थापना करून अखंड दिवा लावतात आणि 9 दिवसांचे उपवास देखील काढतात। तर जाणून घेऊ की यंदा नवरात्रीत घटस्थापना आणि अखंड दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त काय आहे। वेब दुनियाचे ज्योतिष पंडित हेमंत रिछारिया यांच्या अनुसार नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त या प्रकारे आहे। अभिजित मुहूर्त दुपारी 11:41 ते 12:27 सकाळचे मुहूर्त सकाळी 7:45 ते सकाळी 9:11 तसेच सकाळचे 12:00 ते 4:30 देखील मुहूर्त आहे। या व्यतिरिक्त संध्याकाळचा मुहूर्त आहे संध्याकाळी 6:00 ते 7:30। तसेच रात्रीचा देखील मुहूर्त आहे रात्री 9:00 ते 12:04 शुभ मुहूर्त आहे। या व्यतिरिक्त आपण हे देखील बघू शकतो की कोणत्या लग्न घटिकेत आपल्याला घटस्थापना करायची आहे। देवीच्या पूजेत शुद्ध मुहूर्त आणि योग्य आणि शास्त्रोक्त पूजेच्या विधीचं फारच महत्व आहे। शास्त्रात विविध लग्न घटिकानुसार घटस्थापनाचं देखील महत्व सांगण्यात आले आहे। तर आपण बघू की कोणते लग्न शुभ आहे आणि अशुभ लग्न कोणते आहे। तर शुभ लग्न आहे मेष लग्न। धनलाभ वेळ 6:07 ते 7:44। कर्क लग्न सिद्धी वेळ आहे 11:27 ते 2:12। कन्या लग्न लक्ष्मी प्राप्ती वेळ आहे 4:29 ते 6:44। तुळ लग्नात ऐश्वर प्राप्तीचे योग आहे तर वेळ आहे 6:44 ते 9:02। तसेच वृश्चिक लग्नात धनलाभ आहे तर वेळ आहे 9:02 ते 11:19। मकर लग्नात पुण्यप्रद आहे तर वेळ आहे 1:24 ते 3:09। तसेच कुंभ लग्नात धनसंपत्ता आणि समृद्धी प्राप्तीचे योग आहे तर वेळ आहे 3:09 ते 4:40। या व्यतिरिक्त अशुभ लग्न देखील जाणून घ्या। वृष लग्न यात त्रास होतो। मिथुन लग्न यात मुलांना त्रास होतो। तसेच सिंह लग्न यात बुद्धीचा नाश होतो। तर धनु लग्न याच्यात मान भंग होतो। तर मीन लग्न तोटा आणि दुःखाची प्राप्ती होते। तर हे होते शुभ मुहूर्त। हे मुहूर्त बघून आपण घटस्थापना करू शकतो आणि अखंड दिवा लावू शकतो।